शिरूर तालुक्यातील रायमोहा येथे परीक्षा केंद्रासाठी आंदोलन करण्यात आले. जालिंदरनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे परीक्षा केंद्र आहे. मात्र फेब्रुवारी मार्च 2019 पासून रायमोहापासून 3 किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात एक नवीन परीक्षा केंद्र सुरू करण्यात येते. सदर केंद्रासाठी एकही शाळेची संमती नसून पालकांचेही आपले पाल्य त्या केंद्रावर पाठवण्याची मानसिकता नाही आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र बदलू नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये आंदोलन केले. रायमोहा येथील जालिंदर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रायमोहा येथील असून रायमोहा येथील परीक्षा केंद्र हे डोंगराळ भागात जाण्याची शक्यता आहे. परंतु येथील विद्यार्थ्यांची जाण्याची तिथे म्हणजे हे नसून तर त्यांना जाणार नाही अशी ते म्हणत आहेत. तर आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. पश्चिम मंदिरात मी तिथून यायला 7 आणि तिथून जायला म्हणून सगळं म्हणून जाते. 12 किलोमीटर आहे ह्या अंतरावर. जायला यायची सोय नाही. संध्याकाळी 6 पेपर सुटल्यावर रिक्षा नाही, काहीच सोय नाही जाण्याची. परीक्षेसाठी जाणार नाही म्हणता याचं या मागचं कारण काय? सर, आम्हाला इथून भानकवड इथं चल द्यायला 5 किलोमीटर आहे. इथं पण आम्हाला येणं जाण्या सोय नाही आहे. आणि तिथून पुन्हा तिथपर्यंत जाण्याला बस वगैरे आहे. पण तिथं इतका म्हणजे तिथं मान्य वस्ती नसल्यामुळे आम्हाला तिथं अनसुरक्षित आहे सर. बस पण थांबत नाहीये. आणि आमचा पेपर 6 सुटल्यानंतर इतका उशिरा तिथं बस बी नसती, जाणं येणं प्रॉब्लेम. वैयक्तिक बहुत खूप प्रॉब्लेम आहे सर. तिथं आता 10 समोर सगळीकडे असं म्हणजे मानवी वातावरण असं एकदम माणसं नाहीये तिथे. आम्ही आम्हाला प्रोटेक्ट कसं करू सर? जाण्याची सोय नाही. आमचा 6 पेपर सुटणार आहे. आम्हाला यायची जायची सोय नाही. आम्हाला आंदोलन कोण सुनेल तिथून? तर काही सोय नाही आम्हाला तिथं. तिथं पूर्ण असं म्हणजे डोंगराळ भाग आहे तिथं. समजा पूर्ण तिथं असं इथं कंपाऊंड, तिथं कंपाऊंड पण इथं बाथरूम सर्व सोय इथं इथं आजूबाजूनी समजा गाव वस्ती आहे तिथं काहीच नाही सर. मुलीला पण तिथे ॲडजस्ट होणार नाही. आणि मुलाचं विषय तुम्ही म्हणता ना, तिकडं जायला काढ नाहीत. मी तिकडे राहतो धनगरवाडीच्या पलीकडे थोडंसं वस्ती आहे. तिथं राहतो मी. राहतो यायचो इथं. तिथून परत तिकडे 6 पेपर सुटतो सर. तिथून यायच्या आम्हाला काही सोय नाही आहे. आणि पूर्ण डोंगराळ भाग त्या असल्यामुळे आमच्या जाऊ शकत नाही. तसं जर सेंटर जे झालं नाही तर आम्ही पेपर देणार नाही. आणि पेपर कोणीच देणार नाही. ठामपणे आमचा निर्णय आहे. आम्ही पेपर देणार नाही सर. तिथं जाण्यासाठी मी धनगरवाडी राहतो. 4.5 किलोमीटर आहे. आणि भाषेविषयी जर सोडे तर प्रत्येक पेपर तिथं 6 सुटणार. तर माझा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे आणि 5 पुढं मला दिसण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतो. तर मी तिथून माघारी येऊ शकत नाही सर. खूप लांब असल्यामुळे आणि 6 जर तिथून पेपर सुटत असेल तर मला घरी यायला किमान 8-8:30 तरी वाजतील. आणि माझं या ठिकाणी कोणीच नाही की मला पेपरला नेण्यासाठी मला ड्रॉप करायला कोणीच नाही. दरम्यान ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र होणार आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची कसल्याही प्रकारची जाण्या येण्याची व्यवस्था नसून ते परीक्षा केंद्र डोंगराळ भागात आहे व बाजूला रेल्वेचे काम चालू आहे. त्यामुळे पालकांचा व विद्यार्थ्यांचा यासाठी नकार असून तेथे परीक्षा केंद्र होऊ नये यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आणि ते आमच्या गावात राहावा त्यासाठी आम्ही तहसीलदार अधिकारी शिक्षण अधिकारी यांच्यावर पूर्ण तक्रारी देऊन सुद्धा त्यांनी आणखी निवारण केलं नाही. त्यांनी जर समजा याची दखल नाही घेतली तर आम्ही त्या परीक्षा सेंटरवर आम्ही पालक म्हणून पूर्ण बहिष्कार टाकून आम्ही आमचे विद्यार्थी तिथे पाठवणार नाही. अर्जुन जाधव, कंपोस्टर रायमो. माझी मुलगी जालंधर विद्यालयामध्ये 12वीसाठी आहे. यावर्षी केंद्र त्यांना दगडवाडीच्या पुढं समजा 3 किलोमीटर इथून रायमोपासून आहे. आणि निर्जन वस्ती तिथं काही हे नाही, सुविधा नाही, संडास नाही, बाथरूम नाही. पुन्हा शेजारीच रेल्वेचं काम चालू आहे त्याच्यामुळं परीक्षेला ढाबे पण आहेत. शेजारीच ढाबे आणि 6 पेपर सुटल्यानंतर मुली पायी कसे येणार? कारण तिथं बस थांबा नाही किंवा कुठलेही वाहन थांबत नाही. श्री जालंधर विद्यालय रायमो येथे माझी मुलगी अंबिका मुकेश मेत्रे ही शिकते. आणि 12वीचं बोर्ड हे रायमोपासून 3 किलोमीटर दूर जात असून तेथे सुरक्षितता नाही. ते एक ओसाड जमिनीवर आहे. दुसरी गोष्ट, तिथं कुठलीही सुखसुविधा नाही. या कारणाने हे बोर्ड रायमो येथे जालंधर विद्यालयामध्ये राहावे ही आमची हे पालकांची विनंती आहे. दरम्यान आंदोलनामध्ये विद्यार्थी व पालकवर्ग सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. प्रतिनिधी वसुदेव शिंदेसह आधार न्यूज बीड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल
सबस्क्राइब करा.